नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत अर्ज भरलेला असेल किंवा भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर कारण शासनाने आता एक नवीन जीआर काढलेला आहे. या जीआरनुसार तुमचे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यासाठी सांगितलेले आहे. तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्र शासन दिनांक 30 जुलै हा जीआर काढण्यात आलेला आहे. विषय बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत खालील रकान्यामध्ये नमूद कर्मचारी यांनी आपापले प्राप्त झालेल्या लॉग इन आय डीच्या सहाय्याने दररोज 500 फॉर्म पडताळणी करायची आहे. म्हणजे जे काही त्यांना अर्ज प्राप्त झालेले आहे त्यांच्या सहाय्याने दररोज 500 फॉर्म पडताळणी करायची आहे. सदर काम करताना श्रावण बाळ संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थी यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त झालेले अर्ज रद्द करण्यात यावे. तर लक्षात ठेवायचं, ज्या महिलांना श्रावणबाळ योजना संजय गांधी योजना लाभ घेतलेला आहे त्यांचे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यासाठी सांगितलेले आहे. तसेच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास रद्द करण्यात यावे, लक्षात ठेवा. तसेच जे अर्ज मराठीत करण्यात आलेले आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात जे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे मित्रांनो पहा, अर्ज भरायला सुरुवात हे 1 जुलैपासून झाली आणि 30 जुलैला म्हणतात की मराठीमधले जे अर्ज आहेत ते या ठिकाणी रद्द करण्यात यावे. तर सदरचे काम 5 ऑगस्ट 2024 पूर्वी करावायचे असल्याने नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की 5 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितलेली आहे. तर ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेले असेल त्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये नाव येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पहिली यादी या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. बघा, श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी योजना ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. एक आणि दुसरं महत्त्वाचं आहे, ज्यांनी मराठीमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांचे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यास सांगितलेले आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की ज्या महिलांनी आपला जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे आणि तो मराठीत भरलेला आहे तर यांना या ठिकाणी तो आता रद्द करण्यासाठी सांगितलेला आहे. अर्ज भरायला सुरुवात 1 महिन्यापासून झालेली आहे आणि त्यांनी जो अर्ज तयार केलेला आहे तो पण मराठीत केलेला आहे. ऑनलाईन अर्ज जो तयार केलेला आहे तो पण मराठीत केलेला आहे. तर ज्यांनी आपला जो ऑनलाईन अर्ज आहे तो मराठीमध्ये भरला असेल त्यांना एडिट करायचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो आपला जो अर्ज इंग्रजीमध्ये पुन्हा भरू शकतात. तुम्हाला आपल्या ॲपमध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी जो एडिट दिलेला आहे ते एडिट करून आपला जो अर्ज आहे तर पुन्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये भरता येणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये भरायचं, तुमचा पत्ता इंग्लिशमध्ये टाकायचा, बँकेचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं, जे तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं असेल ते पूर्ण माहिती जे इंग्लिशमध्येच टाईप करायची. तर आता संपूर्ण विभागाला आदेश देण्यात आलेली आहे की तुम्ही जो अर्ज आहे तो इंग्लिशमध्येच भरायचा आणि तुम्ही जरी ऑनलाईन अर्ज भरत असाल तो पण तुम्ही आता इंग्लिशमध्येच भरायचा. हे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.